अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत तसेच अक्षय तृतीया व रमजान ईदच्या पवित्र दिनी जामनेर तालुक्यातील वाकोद येथील युवकांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक कामे करण्याचे उद्देश समोर ठेवून स्वराज्य रयत ग्रुपची स्थापना करण्यात आली। यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात 30 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। स्वराज्य रयत ग्रुपची स्थापना व रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय दादा गरुड पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले। तसेच यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागर गरुड यांनी देखील भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी पोलीस पाटील संतोष देठे, भास्कर पाटील सर, तेजराज जैन, निलेश भगत, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शाहरुख शेख, प्रदीप पाटील, उपसरपंच रवींद्र भगत, ग्रामपंचायत सदस्य राजू काळे, विलास जोशी, योगेश जाधव, राजू सिरसाट आदींसह स्वराज्य रयत ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। ज्या परिस्थितीतून आपण जातोय, त्या परिस्थितीमध्ये हे जे समाजभान आपण ठेवलं, रक्तदानाचं जे आपण कॅम्प आयोजित केला, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं सर्वांचं, गावकऱ्यांचं आणि आपलं स्वराज्य रयत जी टीम आहे पूर्ण, त्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आज अक्षय तृतीया आणि रमजान ईद याच्याही मी आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो। तर सकाळी रेडला चाललो होतो मी, तिथे मुलांची टीम होती, आर्मी भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी एक तयारी करत होती। म्हणजे त्यांचा उत्साह बघितला आणि त्यांची तयारी बघितली की मी म्हटलं, म्हणजे वाकोद गावातनं खरोखरच स्पिरिट चांगलं आहे त्यांचं। आत्तासुद्धा बघितलं तर तुम्ही थोडंसं भांडण झालं असेल तर चला मिटू किंवा काय, ज्या पद्धतीने थोडंसं तुम्ही जे निघता, म्हणजे तरुणांची जी उर्मी आहे ती कुठल्या कामाकडे कशी डायव्हर्ट करायची हे खूप महत्त्वाचं आहे। जसं ते स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलं आहे की धर्माच्या ठाई प्रचंड शक्ती आहे, परंतु त्या शक्तीनी समाजाचं भलं करण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळा म्हणजे समाजाला हानी पोहोचवलेली आहे। तसं आपल्या तरुणांची जी शक्ती आहे ती चांगल्या विधायक कामाकडे ज्या ज्या वेळेस तुम्ही न्याल त्या वेळेस, जसं आपण आवाहन केलं पण जी विनंती केली तुम्ही, मी तर माझं कर्तव्य समजतो की त्या विधायक कामामध्ये आपल्या सोबत मला घेतलं तर मला खूप आनंद आहे आणि आमचं कर्तव्यच आहे ते निश्चितपणे आपण या गोष्टी करू। त्या मुलांना सुद्धा मी सांगितलं, मी काही फार मोठा माणूस नाही पण जेवढं काही आपल्या ज्याने होईल तुमच्या एमएसटी भरतीच्या, किंवा त्यांनी मला सहज विचारलं की साहेब की आम्हाला ते हॉल लायब्ररीचा तिथे काय बंदी हे केलेली आहे, तर आम्ही अभ्यास करायला आलो तर असं म्हटलं अभ्यासाला कोण नाही म्हणणार आहे तुम्हाला, तुम्ही हॉल जरी असेल तरी, मी म्हटलं जरी कुठली अडचण असेल, कोण तुम्हाला नाही म्हणत असेल तर माझ्याकडे आहे, पण हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून व्यवस्थित सॅनिटायझर वापरून तुम्ही अभ्यास करा, उलट या वेळेचा सदुपयोग तो आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।